माझा महाराष्ट्र माझं विजन या एबीपी माझाच्या या मंचावर आपलं खूप खूप स्वागत जयंत रावजी. नमस्कार. मनात खरं तर खूप प्रश्न आहेत आणि राजकीय उलथापालथी देखील घडताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात. या मंचावरनं एक प्रश्न विचारावा असं वाटतो. महाराष्ट्र, या महाराष्ट्रानं खरं तर संपूर्ण देशाला आणि संपूर्ण जगाला एक वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न केला, एक विजन देण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र सध्या जी आपल्याला संपूर्ण देशात आणि राज्यात राजकीय अस्थिरता पाहायला मिळते आहे, अशा वेळेला मतदारांनी कुणाला मतदान करावं हा प्रश्न मतदारांच्या मनामध्ये आहे. ही जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे किंवा केली गेली आहे, ही राजकीय परिस्थिती राजकीय पक्षांना किंवा राजकीय नेत्यांना तरी हाताळता येते आहे का? एक म्हणजे मतदारांच्यात गोंधळ नाही आहे. मतदारांनी पक्क ठरवलेलं आहे आणि काही विशेष कारणं माणसांची मतं तयार होण्यासाठी घडलेली आहेत. एक म्हणजे संविधान बदलण्याचा प्रयत्न, भारतातली महागाई, GST अनाकलनीय अशी आकार करण्याच्या पद्धती आणि एकंदरच बाकीच्या एजन्सीचा गैरवापर, यातून लोकशाहीच्या विरोधी बऱ्याच घटना घडत आहेत असा अनुभव देशात जनतेला आला. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात फिरतोय त्यावेळी आमचा अनुभव असा आहे की लोकांनी पक्क ठरवलेलं आहे की दिल्लीच्या सरकारला घालवायचं. बरं, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातो असं सातत्यानं विरोधक बोलताना दिसतं. तुम्हाला धाक दाखवला गेला नाही कधी? भीती नाही वाटली तुम्हाला? तुम्हाला नाही जावं असं वाटलं त्या वाटेवर? नाही, तो प्रयत्न एकदा झाला ना. पूर्ण दिवस मी तिथं हजेरी लावून आलो, त्यामुळं मला वाटत नाही की तसं काही त्याचा परिणाम झाला. तुम्हाला भीती नाही आहे म्हणून तुम्ही थांबलात? भीती वाटो अगर न वाटो, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्ष बदलण्या एवढी ती भीती मोठी नव्हती. बरं, जे त्या पक्षात गेले त्यांना जास्त भीती दाखवली गेली? मला माहीत नाही, पण कदाचित असण्याचा संभव आहे. आणि कारण मोदी साहेबांची घोषणा एकदा झाली आणि 70,000 कोटीचा आकडा त्यांनी सांगितल्यावर सगळेच गेले. बरं, त्यामुळं परिणाम झालेला दिसतोय. बरं, पण कधीतरी राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये दुही निर्माण होईल, अशा प्रकारे ती दुभंगली जाईल, याचा तुम्ही किंवा शरदरावांनी स्वप्नात तरी विचार केला होता का? नाही, असं कधीच वाटत नव्हतं. कारण राष्ट्रवादी एक कुटुंब म्हणून पवार साहेबांनी सगळ्यांना जपलं, सगळ्यांच्या उणीवा देखील झाकून ठेवण्याचा प्रयत्न साहेबांनी नेहमी केला आणि सगळ्यांनाच त्यांच्या उण्या दुणे सोडून सगळ्यांना प्रोत्साहन देऊन जास्तीत जास्त नवीन नेते घडावेत हा पवार साहेबांनी प्रयत्न केला. पण शेवटी या कारणांमुळं आमचा पक्ष फुटला. त्याला काही पुढं तात्विक मुलामा नाही किंवा त्याला काही तत्व किंवा काही काही नाही. ते कशामुळे फुटलं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. बरं, पण पक्ष फुटीला कोण कारणीभूत ठरलं हे आत्ता आपण तीच चर्चा करतोय ना. तिकडं एकदा घोषणा झाली की इकडं सगळ्यांनीच निर्धार करून तिकडं उड्या टाकल्या, त्यामुळं कारण तिकडनं दिलेली गर्जना कारणीभूत ठरली. की परिस्थितीचा फायदा उचलला गेला, म्हणजे एका बाजूला अजितदादांची महत्त्वाकांक्षा, राजकीय महत्त्वाकांक्षा असणं काही वाईट नाही आहे, मात्र तशा प्रकारची राजकीय महत्त्वाकांक्षा त्याला कारण ठरली का? आणि कधीतरी अध्यक्ष पदावरून असलेली तुमच्यातली आणि त्यांच्यातली सुप्त लढाई त्याला कारणीभूत होती का? नाही, त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षाचा प्रगती नाही झाली तिकडे जाऊन, कारण त्यांची प्रतिमा खराब होणार आहे हे त्यांना माहीत असावं. बरं, तरी देखील त्यांना ते पाऊल उचलावं लागलं, त्याच्यातच सगळं आलं. आणि माझ्यात आणि त्यांच्यात सुप्त असं काही नव्हतं. बरं, त्यामुळं प्रश्न उद्भवतच नाही. पण दिल्लीतल्या मेळाव्यात तर त्यांनी थेटपणे सांगितलं होतं की 5 वर्ष झाली, खूप झालं, यापुढे आम्हालाही संधी मिळावी. दिल्लीतल्या नाही, मुंबईतल्या मेळाव्यात त्यांनी इच्छा प्रदर्शित केलेली होती आणि त्या इच्छा प्रदर्शित केल्यामुळं कदाचित आणखीन 1-7 दिवस थांबले असते. बरं, तर त्यांची इच्छा पवारसाहेब पूर्ण करणारच होते अशी माझी माहिती आहे. बरं, मग काय कारण ठरलं? म्हणजे मोदीजी असतील, म्हणजे आपले पंतप्रधान, पक्षाच्या अंतर्गत मान सन्मान अवमान या कुठल्याही गोष्टीचा प्रश्न नव्हता. बरं, मी मगासपासून सांगतोय ती घोषणा तिकडे झाली भोपाळला आणि त्यानंतर सगळ्यांनीच निर्णय घेतला. बरं, मग मी त्याच खरं तर मुख्य मुद्द्यावरती येतो. पंतप्रधान असतील किंवा शहाजी असतील,
ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये येतात किंवा सभा घेतात ते थेटपणे सांगताना दिसतात की पुत्र प्रेम आणि पुत्री प्रेम यामुळेच शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली. पुत्री प्रेम तर अजिबातच आम्हाला कधी अनुभवायला आलं नाही, कारण पुत्री खासदार असताना पुत्रीला कधी मंत्री केलं नाही. तिला आधी मंत्री केलं असतं तर हे प्रसंग बरेच टळले असते. तिला कधी 3 टर्म खासदारकीच्या झाल्या. सरकार ज्यावेळी होतं त्यावेळी दुसऱ्यांनाच संधी दिली पवार साहेबांनी, हे जग जाहीर आहे. मग पुत्रप्रेम पुत्री प्रेमाचा आरोप होण्याचा प्रश्नच नाही. आणि आमच्या मंत्रिमंडळात आम्ही आदित्य ठाकरेंना पाहिलं. आदित्य ठाकरे हे मंत्री म्हणून काम करत असताना कलेक्टिव्ह डिसिजन उद्धवजी घ्यायचे, त्यावेळी आदित्य ठाकरे चर्चेत आणि फायनल निर्णयात कधीच नसायचे. त्यामुळं पुत्रप्रेमाचाही आरोप खोटा आहे आणि पुत्री प्रेमाचाही आरोप खोटा आहे. आणि एवढ्या मोठ्या माणसाने माहिती घेऊन जर बोलले असते तर त्यांना हे बोलावं लागलं नसतं. बरं, पण त्या आरोपांना सडेतोड उत्तर देण्यामध्ये विरोधक कुठेतरी कमी पडतात महाराष्ट्रात? आम्ही बोलतो, तुम्ही आम्हाला आमचं दाखवत नाही, त्यामुळे आमची समस्या ही आहे. आम्ही याच्यावर ह्या दोन्हीच्यावर उत्तरं दिलेली आहेत मी. नाही, पण मला वाटतं एबीपी काय तुम्ही एबीपी माझ्याबद्दल नाही पण जनरल प्रसार माध्यम तुम्ही मोदी साहेबांचं अमित शहांचं ही भाषणं कव्हर करण्यात तुमचा जास्त वेळ जातो आणि बाकीचे आम्ही जे बोलतो ते दाखवायला आपल्याला ते महत्त्वाचं त्यावेळी वाटत नाही, कारण त्याच दिवशी त्यांनी काहीतरी मटण खाण्याचं बोललेलं असतं, मुस्लिम समाजाबद्दल काहीतरी बोललेलं असतं आणि तेच चालतं. त्यामुळे आम्ही दाखवलेलं आम्ही बोललेलं दाखवलं. बरं, पण एक जबाबदार माध्यम म्हणून सांगतो की सुप्रियाताई असू द्या, आदित्यजी असू द्यात, कुणाच्याही सभा असल्या तर एबीपी माझावरती त्या दिसतात आणि आम्ही लोकांपर्यंत आवर्जून त्या पोहोचवतो. एबीपी माझाबद्दल तक्रारच नाही आहे, पण जनरल सिनेरियो आपलं चर्चा जनरल चाललेली, एबीपी माझाची चर्चा नाही चाललेली. पण मंच आपला आहे. बरं, मला पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे. थोडं मला तुम्हाला म्हणजे आता केंद्रातलं राजकारण झालं, महाराष्ट्रातलं झालं, सांगलीकडे मी तुम्हाला थोडक्यात नेतो. सांगलीमध्ये जो उमेदवार बदलाचा किंवा त्या काळातलं जे काय नाट्य घडलं त्याचे खलनायक तुम्ही आहात असं ज्यावेळेला थेटपणे तुमच्यावरती आरोप होतो त्याचा कुणी आरोप केला? ज्याला ज्याला त्याच्या भागात किंमत नाही अशा माणसाने केलेल्या आरोपाबद्दल मी कशाला उत्तर देऊ? आणि एकदा आघाडीचा निर्णय झाला की माझी आघाडीतल्या उमेदवाराशी प्रामाणिक राहण्याची जबाबदारी आहे, त्यामुळं आघाडी आम्हाला टिकवायची आहे. माझे महाराष्ट्रात 10 राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत, मला शिवसेनेची तेवढीच गरज आहे, काँग्रेसची तेवढीच गरज आहे आणि त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य केलेलंच नाही आहे. बरं, पण सांगलीमध्ये बोलत असताना व्यासपीठावर वेगळं आणि मग खाली उतरल्यावरती वेगळं असं का होताना बऱ्याच वेळेला पाहिलं असं मी म्हटलं, आपण म्हणाला होतो. मग ते कोण करतंय आता? ते आपल्याला उत्तर दिलं तर आमच्यातच वादावादी होईल आमच्या आघाडीत. म्हणजे मग आपल्यात एकवाक्यता नाहीये? तर आमच्या एकवाक्यता नाही हे उडकण्यात तुम्ही का आनंद मानताय? कारण काय आहे की ही घटना होऊन गेलेली आहे. बरं, काही प्रश्न तिथं तयार झालेले, आम्ही नकार देत नाही आणि तिथं समजावून सांगण्याचा प्रयत्नही सर्वच शिवसेनेच्या नेत्यांनी केला, काँग्रेसच्या नेत्यांनी केला, त्यानंतर घटना घडलेली आहे. एखादी गोष्ट 48 मध्ये एखादी घटना घडली तर त्यामुळे आमच्यात एकवाक्यता नाही असा निष्कर्ष काढण्याची आवश्यकता नाही. बरं, पण मग सांगली असू दे किंवा बारामती असू दे, प्रतिष्ठेचे का केले जातात? प्रतिष्ठेची का केले जातात? कुणी केली प्रतिष्ठा? आमची बारामतीची सीट 100% निवडून येणारी आहे. प्रतिष्ठा दुसऱ्यांची पणाला लागलेली आहे, पण सुप्रियाताई ह्या 100% मी 200% म्हणेन की त्या निवडून येतील, त्यामुळं प्रतिष्ठा नाहीच आहे याच्यात कुठं. बरं, पण राजाराम बापूंच्या काळामध्ये जे राजकारण होतं आणि आत्ता जे राजकारण सुरू आहे त्याचं तर तुम्ही विटनेस आहात, स्वतः हे सगळं बघत आलेले आहात, किती फरक पडलेला आपल्याला पाहायला मिळतो? तर फरक फार पडलेला आहे, कारण ज्यावेळी पराभव दिसतो लोकांना त्यावेळी लोक खर्च वाढवतात हा अनुभव या निवडणुकीत मला आलाय. बरं, आणि खर्च किती वाढवावा? म्हणजे निवडणूक आयोगाने डोळे बंद करून घेतले आहेत आणि काही लोक 70, 80, 100 काही लोकांचे 150 पर्यंत आकडे गेलेले आहेत असं मी ऐकतो. आणि त्याचा अनुभव घरटी म्हणजे लोकसभेत असं कधीच झालेलं नव्हतं, पण घरापर्यंत प्रत्येकाच्या किती माणसं आहेत मोजून त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न झाला म्हणजे पाऊस पडला अक्षरशः. आणि त्याच्यावर प्रसारमाध्यमांनी खरं म्हणजे शोध पत्रकारतेने ठामपणाने माहिती दिली पाहिजे समाजात किती खर्च एकेका जागेवर आमच्या विरोधी आमच्या जागा पाडण्यासाठी किती खर्च झाला
याची खाजगी ताकडी तुम्हाला मी सांगेन. बरं, तर तुम्ही डोक्याला हात लावून बसाल. बरं, पण मला एक प्रश्न मग विचारायचा त्या अनुषंगानं, की प्रत्येक राजकीय पक्ष हा तयारी करताना दिसतोय, निवडणुका आम्ही जिंकणार असा विश्वास व्यक्त करताना दिसतोय, एक सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधित्व म्हणून मला प्रश्न करायचा आपल्याला, कुठल्याही राज्याचा विकास तेव्हाच होतो ज्यावेळेला एक स्थिर सरकार त्या राज्याला प्राप्त होत असतं. मात्र ते स्थिर सरकार येत्या काळामध्ये कोण देणार? हे स्थिर सरकार महाविकास आघाडीच देऊ शकते हे आम्ही 2.5 वर्ष दाखवून दिलं. आता कटु मार्गाने, चुकीच्या मार्गाने, करप्ट प्रॅक्टिसेसने तुम्ही काही आमदार फोडले आणि सरकार पडलं, आणि त्यामुळं त्या आमदारांना या महाराष्ट्राच्या लोकसभेत आणि विधानसभेत शिक्षा जनताच देणार आहे, आणि त्यामुळं पुन्हा येणारं महाविकास आघाडीचं सरकार अधिक भक्कम आणि स्थिर असेल. महाराष्ट्राची जी खुंटलेली प्रगती मागच्या 2-1.5-2 वर्षात आहे, ती प्रगती पूर्णपणाने पुन्हा सुरू होईल. मला वाटत नाही काही चिंतेचं कारण आहे. महाविकास आघाडीत अनुभवी नेते आहेत आणि अतिशय भक्कमपणाने महाविकास आघाडी आम्ही पुढे नेऊ शकू असा आम्हाला विश्वास आहे. बरं, प्रत्येक राज्याचा आपला स्वतःचा असा एक रोडमॅप असतो किंवा विकास कसा घडवावा हे ठरलेलं असतं. मात्र आजकाल होतं काय की ज्यावेळेला सत्तांतर होतं किंवा सत्ता बदलते त्यावेळेला मात्र काही प्रोजेक्ट्स बंद केले जातात, किंवा मग राज्याचं असं स्वतःचं आपलं धोरण नाही आहे का? म्हणजे सत्ताधारी आले किंवा विरोधक बदलले किंवा प्रत्येक गोष्ट बदलली तर मात्र त्या त्यावेळेला ते व्हिजन बदलतं का? प्रत्येक राज्याचं आपलं एक व्हिजन असावं ना? नाही, एकदा एखादा प्रोजेक्ट चालू झाला आणि त्याच्यावर काही पैसे खर्च केलेले असतील तर ते प्रोजेक्ट पूर्ण करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. बरोबर. त्यामुळं सत्तेवर आम्ही आलो की आम्ही सगळे प्रोजेक्ट बंद करू असा गैरसमज महाराष्ट्राच्या मनात येण्याची गरज नाही. आम्ही उलट चांगले लवकर कमी वेळेत ते प्रकल्प पूर्ण करू, पण महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला, सामान्य माणसाला जे अपेक्षित आहे तोही विकास आम्ही करून दाखवू. बरं, 3 दशकांपेक्षा जास्त अनुभव आहे तुमचा खरं तर राजकारणामधला. अर्थमंत्रीपद भूषवून झालं, ग्रामीण विकास मंत्रीपदही भूषवून झालं. हे सगळं करत असताना राज्याच्या दृष्टीनं येत्या काळात, म्हणजे रोजगार असेल, शिक्षण असेल, महिला सक्षमीकरण असेल, या प्रश्नांबाबत कुणी बोलताना का नाही दिसत? त्यावरती चर्चा होताना, त्यावरती प्रचार होताना का नाही आम्हाला पाहायला मिळत? होतो ना, त्याच्यावर प्रचार आम्ही सगळ्यांनी केलाय. त्याच्यावर प्रचार, आता विदर्भात उद्योग वाढले पाहिजेत, मराठवाड्यातल्या बेरोजगार युवकांना संधी मिळाली पाहिजेत, खान्देशामधल्या तिथल्या कापसाचे प्रश्न आहेत, तिथल्या केळीचे प्रश्न आहेत, कांद्याचे प्रश्न आहेत, ह्या सगळ्यांच्यावर बोलतोय आम्ही आणि त्याचाच प्रतिसाद आम्हाला जनता प्रचंड मोठ्या प्रमाणात देते. बरोबर आहे, जनता प्रतिसाद देते आपण असं म्हणताय, मात्र ज्यांनी वेगळा संसार थाटलाय राष्ट्रवादीमध्ये त्यांचं येत्या काळातलं भवितव्य किंवा व्हिजन काय? त्यांचा व्हिजन आणि त्यांचं भवितव्य याच्यासाठी तुम्ही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. माझ्याकडे मला जुने जाणते नेते आहात, आम्हाला अपेक्षा. आता मी माझ्या पक्षाचं व्हिजन, माझ्या पक्षाचं भवितव्य मी सांगू शकतो, पण जे आमच्यातून बाजूला गेलेत त्यांचं भवितव्याची चिंता करण्याची मला आवश्यकता नाही आहे आणि त्यांचं भविष्य सांगण्याची मला शक्यता कमी आहे. बरं, शरद पवारांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं विलिनीकरणासंदर्भातलं, त्याचा अन्वयार्थ आम्ही काय काढायचा? अन्वयार्थ असा काढला पाहिजे की भारतामध्ये इंडिया आघाडीमध्ये अनेक पक्ष आहेत, लहान मोठेही पक्ष आहेत, काही ठिकाणी 1 खासदार आहेत, 2 खासदार आहेत, असेही काही पक्ष आहेत. अशा खासदार सगळ्यांना जर मोठ्या पक्षात विलीन व्हायचं असेल तर तो ऑप्शन त्यांना खुला आहे असं त्यांचं व्हिजन आहे म्हणणं होतं. आता त्याच्यात तुमचा पुढचा प्रश्न असेल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे का, तर माझं उत्तर आहे नाही. बरं, निश्चितच मी मोबाईल पुढच्या प्रश्नासाठी नव्हे तर आपल्याकडे वेळ कमी आहे आणि जास्तीत जास्त मुद्दे कव्हर व्हावेत म्हणून एक रॅपिड फायर मला तुम्हाला विचारायचे आहेत, काही महत्त्वाचे 5 प्रश्न. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी, फार विचार न करता उत्तर द्यायचं आहे तुम्हाला, देशासाठी योग्य नेतृत्व कोण, नरेंद्र मोदी की शरद पवार? शरद पवार. महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्री कुणाला पाहता, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस की अजितदादा? हा प्रश्न तुम्हाला बायस वाटत नाही? बिलकुल नाही, तिघही नाहीत. जो चौथा पर्याय तुमच्या मनात आहे त्याविषयी मी प्रश्न आपल्याला विचारणारच आहे, तिघही होणार नाहीत. ठीक आहे, तिसरा प्रश्न, बारामती कोण जिंकणार, सुप्रियाताई की सुनेत्रा वहिनी? सुप्रियाताई, सुप्रियाताई, सुप्रियाताई. सांगली कोण जिंकणार, चंद्रहार पाटील, विशाल पाटील, संजय काका? माझं त्या मतदारसंघाकडे फारसं लक्ष नाही आहे त्यामुळे मला याचं उत्तर देता येणार नाही. बरं, दुर्लक्ष झालंय तर, पण भारतीय जनता पक्षाचा तिथं पराभव होईल याची मला खात्री आहे. बरं, राजकीय क्षेत्रामध्ये तुमचं पुढील टार्गेट काय आहे? पर्याय पहिला, मुख्यमंत्री पद की केंद्रात एखादी मोठी जबाबदारी?
माझं टार्गेट महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मोठ्या ताकदीनं निवडून आणणं. बाकी प्रत्येकाचं भवितव्य आमच्या पक्षात शरद पवार साहेब ठरवतात, त्याची चिंता आम्ही कुणी करत नाही. तुम्ही इच्छा व्यक्त केली असेल कधीतरी कुणाकडं, तुमच्याच बाबतीतली, देवाकडे असेल किंवा शरदरावांकडे? आज आज अशा वेळी की ज्यावेळी निवडणुका चालू आहेत त्यावेळी इच्छा व्यक्त करणं हे राजकीय शहाणपणाचं आहे असं मला वाटत नाही. बरं, तुम्ही फेर मला प्रश्न विचारला होता की यात पर्याय एक कमी आहे, म्हणून मी हा पाचवा प्रश्न तुमच्यासाठी होता. मुख्यमंत्री पदाची जर जबाबदारी आली, चौथा पर्याय देण्याची वेळ आली, तर आपलं नाव असेल का? परत प्रश्न विचारा. मुख्यमंत्री पदाची जर संधी मिळाली तर चौथा पर्याय जे तुम्ही मला विचारला तो दुसऱ्या प्रश्नात, की हे तिन्ही पर्याय नको आहेत, तर चौथा पर्याय आपल्या नावाचा असेल का? नाही, आता कसं आहे, या प्रश्नाला आत्ता उत्तर दिलं की त्याच्यावरच चर्चा चालू होतील, त्यामुळं मला वाटतं की आधी माझा पक्ष निवडून येण्यासाठी मी प्रयत्न केले पाहिजेत. मग पक्ष निर्णय घेईल, पक्षात निवडून आलेले आमदार पक्षाचे नेते हा निर्णय करतील. आता स्वयंघोषित मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्रात संख्या जास्त वाढलेली आहे, त्यामुळे मी त्या यादीत जाऊ इच्छित नाही. नक्कीच, धन्यवाद आपण वेळात वेळ काढून आलात आणि आमच्याबरोबर चर्चा केलीत. त्यासाठी इतरही जे आपल्यासोबत आलेले पाहुणे मंडळी आहेत त्यांना देखील ऐकायची इच्छा आहे. धन्यवाद महाराष्ट्रातल्या जनतेला. थँक्यू. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.